18 लोकमतची ही आहे वॉल ऑफ फेम आणि या वॉल ऑफ फेमवर तुम्ही नेहमीच प्रसिद्ध कलाकारांना भेटत असता. आजसुद्धा तुम्ही खूप अशा रॉकिंग अशा गर्ल्स खास भेटीला आलेल्या आहेत. त्या चित्रपटगृहात नुकत्याच दाखल झालेल्या आहेत आणि अर्थात राडा सॉलिड सुरू झालेला आहे. त्यांनाच आपण आज भेटणार आहोत न्यूज 18 लोकमतमध्ये. सो गर्ल्स, सगळ्यांचं स्वागत आहे. थोडंसं मी आज फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला नेणार आहे, कारण तुमच्या प्रत्येकाची जर्नी फार सॉलिड आहे. ती आज आम्हाला थोडीशी सांगा, कितकी सुरुवात तुझ्या. माझी मॅगी म्हणून या फिल्ममध्ये सिलेक्शन झालं तेव्हा विशालनी मला स्क्रिप्ट पाठवली होती. आणि ते कॅरेक्टर एकदम बिंदास्त आहे, बोल्ड आहे, कॉन्फिडेंट आहे, तिला तिचे ओपिनियन्स आहेत, असं ते कॅरेक्टर होतं. प्लस तिची आणि तिच्या फॅमिलीची पण स्टोरी होती. सो मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मला वाटलं की वाव, हे कॅरेक्टर खूपच मस्त कॅरेक्टर आहे, चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. मॅगीची आणि माझी फिलॉसॉफी सिमिलर आहेत, फक्त तिच्या सवयी जी सिगरेट स्मोकिंग किंवा पार्टींग त्या माझ्या सवयी नाही आहेत, पण तिची फिलॉसॉफी खूप ब्रॉड आहे, खूप वाईज आहे आयुष्याविषयीची. तर मला वाटलं की दिस आय शुड डू इट. गर्ल्सला येण्याच्या आधीचा तुझा जो प्रवास आहे तोही फार इंटरेस्टिंग आहे. तू एक फार छान मॉडेल सुद्धा आहेस किंवा ऍक्टिंग ही बाकी क्षेत्रात केली होती, त्याही बद्दल थोडं सांग. मी याआधी मल्याळम फिल्ममध्ये काम केलं आहे आणि माझ्या 3 मल्याळम फिल्म ऑलरेडी रिलीज झाल्या आहे आणि फॉर्च्युनेटली ते तिन्ही नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर्स आहेत, खूप फेमस तिकडचे, म्हणजे त्यांना देव मानतात लोक केरळमध्ये. तर असे ते डिरेक्टर्स आहेत आणि मी त्यासाठी मल्याळम लँग्वेज पण शिकते आहे. आणि मल्याळम शिकण्याचा एक फायदा असा असतो की यू जस्ट डोंट लर्न दॅट लँग्वेज, तर तुम्ही पूर्ण त्यांचं कल्चर शिकता. ते कसे राहतात, काय खातात, कसे त्यांचे स्लँग्स असतात, कसे ते रिॲक्ट करतात. म्हणजे सपोज मला एखादी गोष्ट माहिती नाही आहे तर मी मराठीत म्हणेल की नाही माहिती, पण ते लोक असं काहीतरी करते, म्हणजे त्यांच्या डोळ्यांनी खूप ते एक्सप्रेस होतात. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. प्लस माझे लास्ट इयर 3 फिल्म्स भारतातल्या सगळ्या टॉप नॉच फिल्म फेस्टिवलमध्ये होत्या. मामी फिल्म फेस्टिवलला बोधी नावाची फिल्म होती, पुणे फिल्म फेस्टिवलला होती, त्यानंतर कोलकाता फिल्म फेस्टिवलला निर्मल एनरूट नावाची फिल्म होती, गोवा इफी, गोवा म्हणजे ते माझं ड्रीम होतं, तर तिथे माझी बर्निंग नावाची फिल्म होती विच इज रनिंग इन 32 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. सो मला असं वाटलं की लास्ट इयर मी फक्त एक काय म्हणतात त्याला फेस्टिवल ॲक्टरच बनून राहील की काय, कोणी मला कमर्शियल फिल्म देणार की नाही असं मला वाटलेलं. प्लस मला जी पण कमर्शियल ऑफर्स येत होत्या मला असं वाटायचं की याच्यात असं काहीतरी इंटरेस्टिंग नाही आहे, यु नो, जसं मेथड ॲक्टिंग किंवा आय डोंट नो, आय वॉन्टेड दॅट ट्रिगर पॉईंट. आय टोल्ड यू द ट्रिगर पॉईंट जो सिगरेटचा झाला आणि प्लस आय फेल्ट दिस कॅरेक्टर इज सो मच ऑफ मी ऑल्सो. अँड देन दिस फिल्म केम आणि गर्ल्स आली आणि गर्ल्स मला वाटलं की ओके, इवन इट हॅज अ कमर्शियल अप्रोच, इट इज इट हॅज अ व्हेरी गुड स्टोरी आणि जी आमची आणि ती खूप खरी आहे. सो आय स्टार्टेड. तुम्ही आधी काय काय शिकलेस आम्हाला सांग. मी आपण थिएटरमधनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे आणि तो मी काम करत होते, पण मला असं आलं की नाही, मी डिग्री कदाचित पूर्ण करणार नाही जर, कारण तेव्हा कामं येत होती टाईमपास नंतर इमिजिएटली, पण असं झालं की नाही, मी अजून माणूस म्हणून कुठेतरी एक्सपिरियन्सेस वाईज रेडी नाही आहे ह्या सगळ्यात जायला. सो मग डिग्री कम्प्लीट केली, त्याच्यानंतर बॅक टू बॅक. तुला महत्त्वाचं वाटलं प्रशिक्षण? हो, कारण ते म्हणजे तिथे काय शिकवतं त्याच्यापेक्षा आपण काय शिकतो ह्याला खूप महत्त्व आहे त्या 3 वर्षात. माणूस म्हणून पण खूप मॅच्युरिटी लेवल, इन्स्टिंक्ट सगळंच बदलतं शिकत असताना. मग मी फक्त थिएटर शिकले म्हणून आता मी अशी, असं माझं म्हणणं नाही, काही कुठलंही एक शिक्षण पूर्ण करणं माणूस म्हणून खूप गरजेचं असतं अनुभवांसाठी किंवा प्रगल्भतेसाठी. सो त्यामुळे मला त्याचा डेफिनेटली, मी थिएटर केल्यामुळे तर अजूनच फायदा होतो, ते तर आहेच. शिवाय त्याच्यानंतर मी कामं म्हणजे नाटक, हास्य जत्रा आलं किंवा हम तो तरी असे घ्या झीवर एक छोटा सिटकॉम झालं, असं वेगवेगळं काही नाहीतरी चालू आहे. सो आय एम ग्लॅड की काम करायची संधी. मला जेव्हा ऑडिशनला, मी वायसो गंभीरचे प्रयोग सुरू होते तेव्हा मला विशालदाच्या टीममधनं फोन आला की ऑडिशनला येशील का, म्हटलं हो. मग ऑडिशन दिली तेव्हा मला कळलं की तोपर्यंत मला माहीत नव्हतं की लीड 3 कॅरेक्टर्सपैकी एक आहे वगैरे, म्हटलं हां एक सपोर्टिंग कॅरेक्टर असेल. तिथे गेल्यावर मला कळलं लीड आहे, तरी मला वाटलं की मला का घेतील. मी ऑडिशन दिली, चांगली झाली ऑडिशन, म्हणजे ठीक आहे ओके. आपण जसं नेहमी एखादी ऑडिशन झाली की ओके नेक्स्ट, ते तिथे फार राहत नाही, मग आता त्याचा काय रिस्पॉन्स येईल किंवा मी नाही, मी तिथनं पुढे जाते लगेच मूव ऑन, नाही तर खूप त्रास होतो. सो
ते झालं 2 आठवड्यांनी मला विशालाचा फोन आला की ऐक शॉर्टलिस्ट केलं आहे मी तुला, तर मला काम पुढचं काही घ्यायच्या आधी सांग तारखांचं. म्हटलं बरं ठीक आहे. तेव्हा मला असं ओके पण नाही आपण अजून काहीच काहीच नाही शांत हो. मग त्याच्यानंतर परत 2 आठवड्यांनी फोन आला की आपण अजून एक ऑडिशन करूया. म्हटलं ओके. मग मी ऑफिसवर गेले तर ऑफिसरांनी डायरेक्ट नरेन सरांसमोर, जे आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांच्यासमोर मला बसवलं केबिनमध्ये. आणि नरेन सरांनी मला सांगितलं की वेलकम ऑन बोर्ड, तू रूमी करतेस आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट वगैरे. तर मला काही सुचेच ना. मी अशी हो थँक्यू थँक्यू. मी काहीच दिस इज सो अनलाईक मी बोलणं. मग मी इतकी तेव्हा भरकटलं होतं की मी बाय पण नीट नाही केलं त्याला. नंतर असं उष्ण पण बाय पण नाही केलं त्यांना. सो ते होतं. पण तेव्हा मी एक गोष्ट विचारली होती विशाल दादाला की ही मुलगी खाऊन जाड झालेली आहे का, तर ती मला नाही करायची एवढ्या मोठ्या ह्याच्यावर. कारण त्याचा एक इम्पॅक्ट पडतो प्रेक्षकांवर. कारण नॉट नेसेसरीली प्रत्येक मुलगी खाऊन गुटगुटीत झालेली असते. मी अशीच आहे. पण मी खूप स्पोर्ट्स केलेत, सगळं केलं, पण वाटत नाही. किंवा मी 17 वर्ष भरतनाट्यम डान्सर आहे. सो मला ते माझं मेन हे होता. पण तसं अजिबातच नाही आहे. आणि एक कुठलीही एक मुलगी, प्रत्येक मुलीची एक, म्हणजे जाड मुलीची खाण्यापलीकडे काही गोष्ट असतेच ना. स्वभाव असतो, तिचा प्रवास असतो. सो तेच या फिल्ममध्ये. आणि आय होप की माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना ती रुमी सेल्फ कॉन्फिडन्स देईल जो रुमीने अन्विताला दिला. अंकिताकडे जाते. येस, असिस्टंट डिरेक्टर आणि ऍक्ट्रेस. असिस्टंट तू कसे घे तू असं. आता असिस्टंट का होतीस हा प्रश्न आहे. कारण ऍक्ट्रेस तर तू म्हणजे आहेस करत. ऍक्च्युली मी बॉईज 2 साठी पण ऑडिशन दिलं होतं. त्याच्यानंतर मी बॉईज 2 चे वर्कशॉप्स पण केले. पण सर इज व्हेरी स्पेसिफिक की त्यांना कोणत्या कॅरेक्टरमध्ये काय हवं आहे. आणि ते थोडं जरी वर खाली असेल तर ते कॉम्प्रोमाइज नाही करत. तिथे त्यांना जसं आहे तसं हवं लागतं. पण तेव्हा जेव्हा मी ऑडिशन दिलं तर वर्कशॉपमध्ये शिकत होते मी, पण नव्हतं तेव्हा. तुम्ही पण सांगा ना थोडं. तर वॉट यू वॉन्टेड आय डिड नॉट हॅव दॅट टाईम. सो मग ते वर्कआउट नाही झालं आणि मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून स्टार्ट केलं. कारण की ठीक आहे, कॅमेरासमोर नाही तर कॅमेरा मागे पण टेक्निकल गोष्टी शिकायला मिळतील आणि ते हेल्प होणारच आहे फ्युचरमध्ये. आजकालच्या ऍक्ट्रेस नाही माहीत नाहीये तर त्यांना तू काहीतरी सांगशील का? अजूनपर्यंत माझं तेवढं हे नाही की मागचं प्रशिक्षण सुद्धा महत्त्वाचं. हो म्हणजे तेवढ्यासाठीच मी तिला सांगितलं होतं. तेवढ्यासाठीच मी तिला सांगितलं होतं की प्रत्येक आर्टिस्टने, प्रत्येक ऍक्ट्रेसने एकदा तरी असिस्टंट राहावं. बोलो तुला अपॉर्च्युनिटी मी स्वतःहून देतोय. कारण तिचे एफर्ट हे होते. त्याची गोष्ट, हिच्याबद्दलची गोष्ट मी आल्यावर सांगेन माझ्याकडे. पण एफर्ट करण्याची तयारी असेल तरच माझ्याबरोबर, नाही तर घरी आत्ता जाऊ शकतेस. येस, अँड दॅट वॉज वे लाईक खूप मज्जा केली मी तेव्हा. असं कधीच नाही वाटत. आम्ही आमचं जे लास्ट डेचं शूट होतं, जे आपण लास्ट शूट केलं तिकडे फार्म हाऊसवरती, इट वॉज मोर दॅन 18 आवर्स. बट दॅन असं काहीच नव्हतं की 18 आवर्स थकले मी किंवा काही. आय वॉज एन्जॉईंग इट लाईक फ्रॉम इनसाईड. सो मला असं कधीच काही नाही वाटलं की खूप काम आहे रे, खूप धावपळ करावी लागते. किंवा आपण ऍक्टर्सचं जसं बघतो, आता मी एक्सपिरियन्स करते. जेव्हा आत्ता मी एक्सपिरियन्स करते की ऍक्टर जेव्हा असतो की धूप मे मॅडम को चेअर लागे तो छाता वगैरे, असिस्टंट डिरेक्टर असलं असं काहीच नसतं. तिथं गप थांबायचं आपलं. तेव्हा डिरेक्शनचं शेंडेफळ म्हणायचो. तर सगळे मेल असल्या कारणाने एकच फिमेल असायची. तेव्हा तिची तिला माहिती लाड खूप लाड होतात. कारण तिला माहिती आहे 2-2 तासानंतर भूक लागते आणि ती नंतर वेडी होते 2-2. मग मला काय ते मला नको तिकडे. ते क्लॅप, ती क्लॅप देत असताना पण स्पॉट बाय मागे उभा असतो. क्लॅप ओके. मी सरांचा एक्झॅक्ट 1 इयर बॅक लाईक अराउंड 20 जे आहेत 22nd 24th असं नोव्हेंबर, सरांनी मला एक फोटो पाठव म्हटले चष्मा घालून. आज लाईक ओके मी पाठवलं. पण मला काहीच माहीत नव्हतं कशासाठी किंवा काय. त्यानंतर थोड्या दिवसांनी सरांच्या ऑफिसमधून फोन आला की तू ऑडिशनला ये. आय वॉज लाईक की माझे ॲक्च्युली तेव्हा माझे मेडिकलचे फायनल एक्झाम्स चालू होणार होते आणि मला बिलकुल पॉसिबल नव्हतं मुंबईला जायला. मग ते म्हणाले की मेडिकल आयुर्वेद मेडिसिन करते मी. मग एक्झाम्स झाल्या माझ्या, प्रॅक्टिकल एक्झाम्स झाल्या. मग मला आमचे जे DOP आहेत सिद्धार्थ चाटला सर, त्यांचा फोन आला. त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं. मग विशाल सरांशी पण बोलले. मग
विचारलं की अजून पण आहे का ओपनिंग ऑडिशनसाठी त्या कॅरेक्टरसाठी, ते म्हटले हो आहे. मग मी ऑडिशनला गेले आणि मग मी ऑडिशन दिलं आणि मग मला सांगितलं. तू रत्न खूपच चुकीचं, हा चुकीचा वर्ड आहे, रत्न नाही ते पात्र आहेत. अरे चॅलेंजेस भरपूर होते, कारण काय खूप इझी नव्हतं की हां अरे आपण लहानपणापासून जी मजा केली, आपण जे लहानपणापासून केलं, तर ते काहीच नव्हतं. कारण मुलींच्या भविष्यात आत्तापर्यंत कोणी गेलंच नव्हतं आणि माझ्या जास्त फिमेल मैत्रिणी नव्हत्या. तर गोष्ट अशी झाली, जेव्हा ऋषिकेश कोळीने आणि डिसिजन घेतला की आपण गर्ल्स करू विचार, तेव्हा ऋषिकेश कोळीने एक रिसर्च सुरू केला, जो सिनेमाचा रायटर आहे, आणि मी एक रिसर्च सुरू केला. तर मला काय फारसं गावलं नाही, मला काय फारसं सापडलं नाही, तो ह्युमर सापडला नाही, पण ऋषिकेश कोळीला अख्खी गोष्ट सापडली त्या मुलींच्या माध्यमातून. तेव्हा आम्ही रिसर्च एक सुरू केलं, ज्या रिसर्चमध्ये खूप काही गोष्टी सापडल्या आणि त्या गोष्टी अशा होत्या की बिलीवच होत नव्हतं. कारण मुली अशा पण मजा करू शकतात हे माहितीच नव्हतं, कारण ते जाणून घ्यायचा मुलांनी कधी प्रयत्नच नाही केला. कारण त्यांना दरवेळी आपल्याला वाटतं की आपली आपली मजा खूप वेगळी आहे, म्हणजे की ह्या असं दरवेळी मला वाटायचं. पण जेव्हा त्यांची मजा ऐकली तेव्हा मला अरे यांच्या मजेमध्ये आणि आपला कम्पॅरिझनच नाही, ते जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तो फरक कुठेतरी ती मजा ना कुठेतरी लोकांपर्यंत दिसली पाहिजे. कारण हे जे म्हणणं आहे ना हे अजूनपर्यंत कोणत्या सिनेमामध्ये आलं नाही आहे. थोड्या थोड्या प्रमाणात आलं असेल पण असं मॅसिव्ह लेवलला आलं नाही आहे. आणि म्हणून मला ती गर्ल्स करावीशी वाटली, कारण जेव्हा मुलींचा ग्रुप एकत्र येतो त्यांच्यामध्ये काय गप्पा चालतात, काय बोलतात, हे फक्त त्या मुलींना माहिती आहे, त्या एकाही पुरुषाला माहिती नाही आहे. आणि असं नाही की ते बोलतात, अरे सगळे त्याच्यावरून याच्यावरून तर एक गाणं झालं आमच्याकडे की आईच्या गावात आणि बाराच्या भावात, हा जर मुलांनी शब्द बोलला तर त्याला काय फारसं ठीक आहे, म्हणजे हां मुलं बोलतात. पण जेव्हा आईच्या गावात आणि बाराच्या भावात हे जेव्हा मुली बोलतात ना, तेव्हा एक ह्युमर म्हणतायत किंवा एक पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होतो की अरे वा काय बोलले. मला तर मजा येते हे ऐकताना की मुलगी अशी बोलते, तर ही गंमत होती. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं मला तर गर्ल्स करायची ट्रिगर पॉईंट मिळाला, रादर माझ्यापेक्षा ऋषिकेशला अगोदर मिळाला, नंतर त्यांनी मला तो कन्वे केला. विशाल तुलाच एक प्रश्न आहे, आम्ही न्यूजवाले होते त्यामुळे नेहमी ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असतो, तर बॉईज आला, मग बॉईज टू आला, मग गर्ल्स आला, मग आता गर्ल्स टू येणार आहे का? नाही, लोकांनी चांगला जर प्रतिसाद दिला ना तर गर्ल्स टू करायला काहीच हरकत नाही आहे. चला, म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे, कदाचित गर्ल्स टू येणार आहे भेटीला. आणि आता काय ते छबीदार छबी गाणं तर फारच भन्नाट आहे, म्हणजे सगळीच गाणी भन्नाट आहे पण छबीदार छबी फारच ऑसम झालेलं आहे. त्यानंतर काही प्रश्न मनात पडले, अर्थात तुमच्या सगळ्यांचे डीपी सॉलिडच असतात आणि फॉलोअर तर वाढतच चालले दिवसेंदिवस, ते हजारोंनी काय लाखोंनी वाढतील आता. सो आता काय फेवरेट हॅशटॅग कुठला आहे की? माझ्या स्वतःच्याच नावाचा हॅशटॅग आहे केतकी नारायण. तू जास्त वापरतेस? म्हणजे नामी काफी आहे. मी ना अशक्य बावळटपणा नावाचा एक हॅशटॅग वापर, तूच क्रिएट केलाय. अशक्य बावळटपणा हॅशटॅग. पण मला एक जर हॅशटॅग काढायचं झालं तर एकच सिनेमाचं नाव आहे, बी काइंड रिवाइंड. आता मी डिरेक्टर समोर असल्यामुळे जास्त बोलत नाही. सोडून एक वेगळा इंटरव्ह्यू करणार नाही, आम्ही घाबरत नाही, घाबरायची उत्तम ऍक्टिंग करतो. आणि बॅक टू अंकिता, फेवरेट हॅशटॅग? मी पण हॅशटॅग युज नाही करत. तुम्ही गर्ल्स एवढ्या हॉट गर्ल्स माझ्या सोबत आहात तर मुलांना काहीतरी टिप्स द्या, काय फेवरेट हुकलाईन काय अशावी? इन्स्टा मेसेजमध्ये अनेक मेसेज येऊन पडत असतील पण तुम्ही फार रेअर रिप्लाय देत असाल किंवा नसाल, काय तर कुठली हुकलाईन असावी? काय म्हणजे जेवलात काय, या पलीकडे काय असेल? त्यांनी काय करून आम्हाला इम्प्रेस करावं असं ही पहिली लाईन काय असेल, किंवा काय करू नये, काय करू नये सांगा. हे डिअर नाईस पीक डिअर हे नको, काय नसावं. डोंट बेबी मी ओके, केतकी बेबी, जानू बेबी, नो आय एम नॉट अ बेबी नाउ. काय नसावं डिअर हा जो शब्द आहे त्याचा मला खूप जास्त असं चीड येते. असं कुणी मला हॅपी बर्थडे डिअर जरी म्हटलं ना ठीक आहे ते खूप छान आहे आणि म्हणत आहेत, पण आय डोंट नो असतं आपल्याला नाही कुणीच कुणी डिअर शब्द आवडत आहे मला. की त्याला मेसेज पाठवायचा असेल तर डिअर हा शब्द वापरू नका. विशाल तुला मुलींचे मेसेज येत असते? मला खूप येतात पण त्याच्या पुढे सर लावले असं विशाल सर, त्याच्यामुळे ते असं होते. सर मत कहोना, माझं सर मत कहोना, सर मत कहोना, आणि त्याच्यानंतर पण सर मत खाऊ ना असं पण असतं. माझ्याकडे ऑडिशन कधी असेल अरे
तेवढ्यासाठी ऑडिशन साठीच मेसेज ना. अरे खूप ऑडिशन साठी आता पण बघितलं दुःख वेगळं आहे, खूप दुःख वेगळं आहे. तुमचे मेसेज येतात पण ऑडिशन साठी. हा काहीतरी काय मस्त दिसतंय, आजचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला असं काही नसतं. आम्ही आम्ही करतो. तू आज छान दिसतोयस म्हणून, आज तू छान दिसतोयस आम्ही म्हटलं तुला. अरे तुम्ही मुली आहात का? गर्ल्स आहात. मी म्हटलं नाही. आता जाता जाता फक्त अर्थातच कुठलं गाणं म्हणायचं तुम्हाला? जर एक मिनिट जी हा भाई और बहनो, की आता गर्ल्स फेमस झालेला आहे आणि लोकांना खूप जास्त आवडतोय, तर गर्ल्स सिनेमा नंतर गर्ल्स नावाचा एक ऑर्केस्ट्रा येणार आहे आणि तो लवकर प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा तुम्ही ट्रेलर लाईव्ह बघू शकता. त्या ऑर्केस्ट्राचा ट्रेलर आम्ही पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी तीन काउंट झाल्यानंतर तो ऑर्केस्ट्रा स्टार्ट होणार. चार 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 वन वन टू थ्री छबी दर छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला, छबी दर छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला, म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला, वर नंबर मागण थेट हे वागण बरं नव, ऑल यू बॉय जस्ट गेट दिस स्ट्रेट हे वागण बरं नव, विनाकारण करण कमेंट हे वागणं बरं नव, गेट सेट बिफोर इट्स टू लेट हे वागणं बरं नव. सिनेमा हिट होऊ दे, सुपर हिट होऊ दे यासाठी मनापासून शुभेच्छा. कीप रॉकिंग गर्ल्स. थँक्यू थँक्यू. आणि वी हॅड सो मच फन. थँक्यू.